आज 20 मार्च जागतिक चिमणी दिवस। चिवचिवणारी चिमणी प्रत्येकाला आवडणारी, दोन पावलावर टुनटुन उड्या मारत अंगणात खेळणारी व भुरकन उडून जाणारी चिमणी प्रत्येकाच्या बालपणात आलेली असते। बाळाला भरवताना हमखास चिवताईचं नाव घेतलं जातं किंवा बाळाला निजवताना चिवकाऊची गाणी म्हटल्याच जाते। आमच्याही बालपणी आमची आजी आम्हाला चिमणीचे घर मेणाचे, कावळ्याचे घर शेणाचे, चिवताई चिवताय दार उघड अशा गोष्टी सांगायचे। कौलारू खापराच्या वळचणीला घरातील फोटोच्या मागे नाहीतर कोणत्या तरी अडगळीत गवताच्या काड्या, पक्ष्यांची पिसे, धागे, कापडाचे तुकडे, चिंध्या यापासून घरटे बनवतानाची चिवचिव अजूनही कानात घुमते। शाळेतील वर्गाच्या खिडकीवर वा टिनच्या खाली असलेल्या लाकडाच्या कोनाड्यात चिवचिवणाऱ्या चिवताई, तर कधी लाईटच्या तारावर बसलेल्या चिमण्यांची शाळा, भर उन्हात बाभळीच्या झाडावरून भिरभिरणाऱ्या चिमण्यांचा थवा आज कमी झाला आहे। दारात चिवचिवणारी चिमणी आता मुलांना बडबड गीतातून टी व्हीवरच दिसू लागली। पुस्तकातल्या कवितेतून अधूनमधून दिसणारी चिमणी नाहीशी होत असताना दिसत आहे। चिमणीचं दार खरंच कायमचं बंद होत चाललं होय? अगदी बरोबर, चिमण्यांची संख्या घटू लागली। लोकसंख्येची वाढ, वृक्षतोड, शेतीतील खताचा व कीटकनाशकांचा अतिवापर, अन्नाची अनुपलब्धता, शहरीकरण, सिमेंटची जंगले, नागरिकांचे पक्ष्याबद्दलचे अज्ञान, वाढते आधुनिकीकरण, पर्यावरणाचे असंतुलन, वाढते तंत्रज्ञान, मोबाईल टॉवरमधून निघणारी इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी अशा अनेक कारणांमुळे चिमण्यांची संख्या कमी होत आहे। चिमणी भारतात आढळणाऱ्या पक्ष्यापैकी एक पक्षी, माणसांच्या अगदी जवळ राहणाऱ्या या पक्ष्याचे मुख्यतः दोन प्रकार, एक गावचिमणी व दुसरी रानचिमणी। गावचिमणीचे शास्त्रीय नाव पॅसर डोमेस्टिकस, त्याची लांबी साधारणतः 16 सेंटीमीटर व वजन 16 ते 39 ग्रॅम असते। चिमणीचे मुख्य अन्न धान्ये, अळ्या, कीटक, सुरवंट, नागतोडे वगैरे। नर चिमणीचे डोके राखाडी रंगाचे, गळा व डोळ्याभोवती रंग काळा, पाठ व पंख तांबूस काळसर रंगाची आणि खालची बाजू व शेपटी गर्द तपकिरी। तर मादी चिमणी भुरकट राखाडी रंगाची, अंगावर काळ्या तपकिरी रंगाच्या तुटक रेषा, खालची बाजू धुरकट पांढरी। चिमणीची चोच तपकिरी रंगाची जाड व आखूड असते, ती विणीच्या हंगामात काळी होते। चिमणीचे पाय बारीक व तपकिरी असून पंख मजबूत नसतात, त्यामुळे चिमणी आकाशात उंच लांब भरारा घेत नाही, जमिनीवर टुमटून उड्या मारते। अंडी पांढऱ्या रंगाची हिरवी छटा व त्यावर तपकिरी ठिपकी असलेली अंडे मादी चिमणी वर्षभरातून 4 ते 5 देते। अंडी उबविणे नर व मादी चिमणी दोघेही काम करतात। चिमणीचे सरासरी आयुर्मान 6 महिने ते 3 वर्षे एवढे असते। रानचिमणी, या चिमणीच्या गळ्यावर पिवळा ठिपका असतो म्हणून तिला पीतकंठी चिमणी, येल्लो थ्रोटेड स्पॅरो असे म्हणतात। ही चिमणी महाराष्ट्रात प्रामुख्याने नाशिक भागात आढळते। नानाविध कारणामुळे मानवी जीवनाचा अविभाज्य असलेल्या चिमणीचे संपुष्टात येणारे अस्तित्व कायम राहावे, आधुनिक व भावी पिढीत चिमणी विसरू नये यासाठी अनेक पक्षीमित्र, अनेक संस्था चिमणी वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। 20 मार्च 2010 पासून जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो। चिमण्या मातीने आंघोळ करतात, त्यामुळे त्यांच्या शरीरावरील जीवजीवाणू मातीत मिसळतात
त्यांना कोणत्याही त्वचारोगाची भीती उरत नाही। त्या धान्यासोबत मातीचे खडेही खातात। अन्नपचनासाठी खड्याचीही गरज असते। मातीशी नाते ठेवणाऱ्या अशा चिमणीचे अस्तित्व टिकवण्यासाठी आपणही प्रयत्न करूया।